केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा मोलाची कामगिरी बजावत आहे लातूर शहरात राहणारे तसंच मोसंबी रस विक्रीचा व्यवसाय करणारे संगप्पा बिराजदार यांनाही पंतप्रधान स्वनिधी योजनेचा लाभ मिळाला आणि त्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल झाला पाहूया केंद्र सरकारच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची फलश्रुती विकसित संकल्प यात्रेच्या निमित्तानं पाहायला मिळत आहे लातूर शहरात राहणारे संगप्पा बिराजदार यांना स्वनिधी योजनेच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाची आर्थिक घडी सुरळीत बसवायला मदत झाली लॉकडाऊनच्या कालावधीत अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले त्यात हातावर पोट असणाऱ्या अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला यात औसा इथं व्यवसाय विक्री करणाऱ्या संगप्पा बिराजदार यांच्या समोरही कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा हा मोठा प्रश्न होता लॉकडाऊन नंतरही बिराजदार यांना आपला छोटा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी पाहिजे असणारं भांडवल हाताशी नसल्यानं व्यवसाय पुन्हा सुरू करणं कठीण जात होतं व्यवसाय कसा सुरू होईल याबाबत चिंतेत असतानाच छोट्या फेरीवाल्यांच्या व्यावसायिकांच्या मदतीच्या यादीत त्यांचं नाव असल्याचं लातूर महानगरपालिकेकडून त्यांना फोन आला योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करून झाल्यावर त्यांना पंतप्रधान स्वनिधी योजनेतून व्यवसाय उभारणीसाठी बँकेकडून दहा हजार रुपयांचं कर्ज प्राप्त झालं या मदतीतून मदती बंद पडलेला रस विकण्याचा व्यवसाय बिराजदार यांनी पुन्हा सुरू केला या मदतीसाठी आणि योजनेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे तर लॉकडाऊनच्या काळामध्ये आपले परिस्थिती नाजूक असल्यामुळे आपला गाडा बंद पडला होता आणि आपल्याला पैसे आर्थिक अडचण असल्यामुळे आपण चालू करू शकलो नाही मग त्यामुळे असं आम्हाला समजलं की महानगरपालिकेतून आपल्याला मला फोन आला किंवा तुम्हाला क स्व पी एम पी एम स्वनिधीमध्ये कर्ज मंजूर झालेलं आहे तर तुम्ही दहा हजार रुपये घेऊन जाऊ शकतो परत आपला तुमचा व्यवसाय परत चालू करू शकता असं मला फोन आल्यानंतर मी परत महानगरमध्ये गेलो आणि त्यांची पूर्ण कागद कागदाची पूर्तता करून बँकेत गेलो आणि बँकेतून मला दहा हजार रुपये परत भेटले भेटल्यानंतर परत आपला आपल्या आपला व्यवसाय हातगाडा परत मी चालू केलेला आहे लातूर महानगरपालिकेनं पंतप्रधान स्वनिधी वाटपाचं उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण केल्याची माहिती नगरपरिषद प्रशासन विभागाचे उप रामदास कोकरे यांनी दिली पीएम स्वनिधी हा संपूर्ण जिल्ह्याला तेरा हजार तीनशे अठ्याऐंशी उद्दिष्ट होता त्यापैकी तेरा हजार तीनशे चौतीस आपण ॲप्लिकेशन पूर्ण केलेले आहेत आणि त्या त्यापैकी आठ हजार आठशे अठ्ठावीस लोकांना बँकेतून अर्थसहाय्य मिळवून दिलेलं आहे पतविक्रेत्यांना तर या मोहिमेच्या माध्यमातून आपल्याला डिसेंबर अखेरपर्यंत हे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करायचं आहे आणि पतविक्रेत्यांना लाभ मिळवून द्यायचे आहेत या मोहिमेबाबत त्यांच्या मनामध्ये जनजागृती निर्माण करायची आहेत विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्तानं प्रधानमंत्री आवास योजना जलजीवन मिशन आयुष्मान भारत उज्ज्वला योजना स्वच्छ भारत मिशन कृषी विभागाच्या योजना अशा अनेक योजनेच्या लाभार्थ्यांच्या यशोगाथा पुढे येत आहेत दूरदर्शन बातम्यांसाठी दीपरत्न निलंगेकर लातूर